अभिलाषा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शेवचे लाडू करणार आहोत। त्यासाठी मी 1 किलो बेसन घेतलं। बेसन म्हणजे मी 1 किलो डाळ घेतली, ती अशी दळून आणलेली आहे। त्याच्यामध्ये मी अगदी थोडंसंच मीठ टाकून घेणार आहे। जास्त पहिलं मीठ नाही टाकायचं आणि ते चांगलं हाताने तर मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण मिक्स करून घेतलंय। आता मी इथे 1 ग्लास एवढं पाणी घेतलंय। मी तुम्हाला पाणी किती लागेल ते तुम्हाला मी अंदाजाने सांगणार आहे। मी अगदी थोडंसं अगदी टाकून घेते। आपल्याला जास्तच असं म्हणजे पातळ पण नाही ना जास्त घट्ट पण नाही, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आपल्याला असं घट्टसर असं पीठ पाहिजे बेसनाचं। मी जे तुम्हाला माप सांगेल ना ग्लासच्या मापाने, मला 2.5 ग्लास एवढं याच्यामध्ये पाणी लागलं। आता आपण 1 किलो बेसन घेतलं ना तर आपल्याला 1 किलो साखर घ्यायची आहे। त्याच्यामध्ये मी त्याच मापाने 1.5 ग्लास एवढं पाणी घेते। हे बघा, आता आपण 1.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलंय। आता आपण हे 1 तारी पाक होईपर्यंत शिजून घेऊ। गॅस मिडियमच ठेवा, नाही तर आपण पुढची तयारी करू। आपण मिडियम गॅसवर तेल आणि तूप मी मिक्स घेतलंय। मी 1/2 किलो जेमिनी तेल घेतलंय आणि 1/2 किलो वनस्पती तूप घेतलंय। मी असं मिक्स करते। तुम्हाला तेलामध्ये करायचं असेल किंवा तुपामध्ये करायचं असेल तर तुम्ही करू शकता। मी आता असं सोड्या घेतलाय, असे शेवपाड्याची आपण छोटी चालण घेतली, ती आता आपण सोड्यामध्ये अशी टाकून घेऊ। त्याच्यानंतर जे आता आपण बेसन केलंय ना त्याच्यामध्ये असं भरून घेऊ। आपण असं साचं भरून घेतलाय। हे बघा, आता आपण सोऱ्या असं लावून घेतलाय। आता आपलं तेल मिडियम गॅसवरच आपण गरम करून घेतलंय। फक्त आपण असं बॅटर टाकल्यावर लगेच वरती आला पाहिजे। आपल्याला लक्षात ठेवा, आपलं तेल गरम पाहिजे। आता शेव पाडून घेते। हे बघा, आता आपल्याला लगेच काढून घ्यायची अशी, म्हणजे 10 सेकंदामध्ये आपल्याला जास्त तळून नाही घ्यायची। हे बघा, आपल्याला असेच करून घ्यायचे। मी आता केक दाखवते तुम्हाला। हे बघा, पुन्हा आपल्याला असंच हे करून घ्यायचं आहे। शेवपाटणं काही सोपं असतं। आपल्याला लगेच पालटून घ्यायचे, म्हणजे आपली शेवाची कडक नाही झाली पाहिजे। हे बघा, फक्त अशी पातळ पातळ पाडून घ्यायची, म्हणजे असं घट्ट नाही करायचं, मग ते शिजत नाही। मी सर्व अशाच प्रकारे शेव बनवून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, आता आपण शेवई करून घेतलीत। आपण एकूण 1/2 किलो तूप व तेल घेतलं, त्याच्यामधून पण एवढं राहिलंय। हे बघा, म्हणून आपल्या शेवईने तेल पण किंवा तूप शोषून घेतलं नाही। हे बघा, अशी मस्त झाली आहे। आता आपण पुढची तयारी करू। आपण पाक शिजत ठेवले ते बघू। आता आपण मिडियम गॅसवर एक पाक शिजून घेते। आपल्याला 10 मिनटं लागली, आपली 1 तर झाले का बघू। मी छोट्या ताईमध्ये ठेवलेलं, त्याच्यामुळं मला पसरटताही लागली, कारण त्याच्यामुळं आपली शेवकाय त्याच्यामध्ये मावणार नाही। त्याच्यामुळं मी आता आपण मिडियम गॅसवर पुन्हा 5 मिनटं शिजून घेऊ। आपल्याला 1 तारी पाक पाहिजे। त्याच्यामुळं चुरून शेव घ्यायची आहे, अशी चुरायची आहे आपल्याला। अशी जशी बारीक एकदम लाडू कसं आपल्याला व्यवस्थित झालं पाहिजे बघा। अशी मी आता सर्व शेव आहे ना मी अशीच चुरून घेते, चुरल्यानंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, आता आपला पाक तयार आहे की बघू। हे बघा, 1 तार अशी ओलते म्हणजे आपला पाक तयार आहे। आता याच्यामध्ये 1/2 चम्मच वेलची पावडर टाकू आणि त्याच्यानंतर मी या कलिंगडाच्या बिया घेतल्यात 3 चम्मच, मी थोड्याशा भाजून घेतल्यात। तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे टाका, मी बंद करते गॅस। आणि आता आपण 5 मिनटं थोडंसं थंड होऊन देऊ। हे बघा, आता आपलं 5 मिनटासाठी आपण तसंच ठेवलेलं, आपल्याला जास्त पण थंड होऊन द्यायचं नाही पाक। त्यात आपण शेव केले ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आपल्याला सर्व शेव टाकून घेतल्यात, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। आता आपण 1 तास ना तसंच ठेवायचं आहे, म्हणजे थंड पण होईल आणि शेव पण पाकामध्ये चांगली मुरली जाईल।
झाकण देऊन एक तासासाठी तसंच ठेवू। आता आपला एक तास झालाय, आता आपण लाडू वलून घेऊ। तुम्हाला कसे साहित्य पाहिजे ते तुम्ही वलून घेऊ शकता। बघा मी असं लाडू वलून घेतलाय, हे बघा आता मी सर्व तसेच लाडू वलून घेते। तुम्हाला जसे पाहिजे बारीक मोठा तुम्ही करू शकता, मी तसे ओलून घेते, झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। हे बघा आता आपले लाडू तयार आहेत, आपले शेवेचे लाडू तयार आहेत, झाले। मी या मापाने केलेत ना लाडू, माझे 45 झाले आहेत।